नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडणार मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांची ग्वाही काढणीला आलेल्या बागेची काढणी सुरू होणार एवढ्यात अवकाळीनं धूळधाड केली काढलेलं कर्ज कसं फेडायचं या विवंचना ग्रासलेल्या तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा प्रकार कोंगणोळी तालुका कवटेमंगाळ इथं घडला जासे जासे या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करण्यात आली मुख्यमंत्री सहायता निधी आणि मुख्यमंत्र्यांना समक्ष भेटून कुटुंबाची व्यथा मांडून जास्तीत जास्त मदत कसं करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वस्त शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांनी केलं आहे गेल्या चार दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसानं ठाण मांडला होता जिल्ह्यात चार हजार एकशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांचं नुकसान झालं कवटमका तालुक्यात अगाप द्राक्षबागांची धुळधान झाली अवकाळी पावसानं होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून सुरू करण्यात आले यामध्ये सर्वात जास्त नुकसान द्राक्ष पिकांचं झालं असून कवटेमका तालुक्यात पोटरीला आलेल्या ज्वारीचे पीकही भुईसपाट झालं पावसानं द्राक्षबागा वाचवण्यासाठी औषध फवारणीही अशक्य झाल्यानं नुकसानीत वाढ झाली आहे या संपूर्ण घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांशी समक्ष भेटून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना न्याय मिळवून देणार असल्याची माहिती महेंद्रभाऊ चंडाळे यांनी दिली आहे गाव कोंगलोळी या ठिकाणी शेतकऱ्यांची अवस्था ही जे द्राक्ष बागायतदार आहेत ते आज डोळ्यानं पाहून खरोखर खूप वाईट वाटतं या परिस्थितीला सामोरे जात एका कुटुंबानं आपल्या तरुणाला या ठिकाणी गमावलेलं आहे एका तरुण मुलानं या बागेच्या नुकसानामुळं कुटुंबाचं भविष्याचं उदयनिर्वाह कसं करावं या विचारात त्यानं स्वतःचा जीव दिलेला आहे खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी योग्य मदत पोचणं योग्य वेळेत खूप गरजेचं आहे म्हणून आज मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत या गावचे सरपंच व सदस्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी पाहणी केलेली आहे तरी ही सगळी वास्तुस्थिती मी माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्यापर्यंत पोचवून लवकरात लवकर यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहे